आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। रुई मध्ये बियर बार फोडले, 53,000 दारू लंपास। हातकणंगली तालुक्यातील रुई येथील हॉटेल अण्णा बियर बार आणि परमिट रूम मधून अज्ञात चोरट्यांनी 53,000 रुपयांची दारू लंपास केली असल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयित ताब्यात घेतले आहेत। रुई येथील हॉटेल अण्णा बियर बार व परमिट रूम मध्ये काही दिवसापूर्वी अज्ञात चोरट्यांनी मागील खिडकीतून प्रवेश करत सुमारे 53,000 रुपयाचा विदेशी मद्य लंपास केलं होतं। याबाबत हॉटेल मालक सुनील विठ्ठल घोरपडे राहणार इचलकरंजी यांनी हातकणंगले पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असता हातकणंगले पोलीस स्टेशन व पोलीस नाईक शंकर पाटील यांनी या घटनेचा अधिक तपास गतिमान करून 2 संशयित ताब्यात घेतले आहेत। महानकारी न्यूज साठी रुईहून शरीफ मकुभाई। रुई गावचे आदित्य सारानगर गावी अण्णा बार या बारची दिनांक 27/4/2020 रोजी रात्र दरवाजा फोडून आत प्रवेश करून जो गुन्हा घडला त्यामध्ये चंदूरगावचे 2 संशयित ताब्यात घेतले होते। त्यांनी या गुन्ह्यात कबुली दिली तर ते 24 तासाच्या आतमध्ये आपल्याला हे आरोपी डिटेक्ट झाले। गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे। त्यांच्याकडून मध्यमाल हस्तगत करण्याचं काम आम्ही तपासामध्ये करत आहोत।